सर्वकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुणमेदेव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गोरक्ष जालंधर चरपटाश्चडबंधकानी पवनचिंद्राद्या चौरंगी रेवानक भरत्री संज्ञाम भूम्याम भगूर नवनाथ सिद्धा. आज साईधाम या ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिहर नाम सप्ताह या निमित्ताने पहिल्या दिवसाची शिव महापुराणाची कथा संपन्न झालेली आहे. सप्ताहाचं स्वरूप असं आहे की संपूर्ण तालुक्यामध्ये नाही, जिल्ह्यामध्ये नाही, तर महाराष्ट्रामध्ये हरिहर नाम संकीर्तन सप्ताह इथे संपन्न होत आहे. वारकरी संप्रदाय आणि शिव संप्रदायाचा समन्वय या ठिकाणी घडवून आणण्यात आलेला आहे. कालच्या 12 तारखेला श्रावण मासाचा आरंभ झाला आणि या निमित्ताने उदगीर तालुक्याचे जे आमदार आहेत माननीय सुधाकर रावजी भालेराव यांनी अत्यंत सुंदर शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. उदगीर तालुक्यासाठी, लातूर जिल्ह्यासाठी हे फार मोठं वैभव आहे, कारण असं शिवलिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी की ज्या शिवलिंगामध्ये 108 शिवलिंग, 12 ज्योतिर्लिंग आणि संपूर्ण महादेवाचं परिवार, की महादेवांच्या सौभाग्यवती ज्या आहेत माता पार्वती, त्यांचे 2 चिरंजीव 2 सुपुत्र कार्तिकेयी आणि गणेशजी, आणि तसंच त्यांचं परिवारामध्ये नंदी पण मानले जातात, गायमुख सर्प हे सुद्धा त्यांच्या परिवारात मानले जातात. या सगळ्यांची एका शिवलिंगात स्थापना आपल्याला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण भारत देशामध्ये एवढ्या उंचीचं शिवलिंग आपल्याला कुठं पाहता येणार नाही असं शिवलिंग आपल्याला इथे पाहण्यात आलेलं आहे. 12 तारखेला उज्जैनवरून बोलवलेले जे कोणी महंत होते त्यांच्या हस्ते इथे प्राणप्रतिष्ठा. तर असं एक सुंदर इथे 2 संप्रदायांचं संगम आपल्याला पाहायला मिळते. तर उदगीर शहरात राहणाऱ्या आणि तालुक्यात राहणाऱ्या सर्व लोकांना आमदार साहेबांच्या वतीनं इथे सस्नेह निमंत्रण आहे की कथा श्रवण करायचं, ज्ञानदान अन्नदान इथे चालत आहे. तर असा एवढ्या सुंदर अशा हिंदू धर्मातल्या पावन पर्व काळामध्ये ही शिव महापुराणाची कथा इथे आयोजित करण्यात आलेली आहे. परंपरेनं संस्काराची कमतरता आज सगळ्या समाजामध्ये पाहायला मिळते, तर या माध्यमातून संस्कार सांगितले जावेत, धर्माचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी आमदार साहेबांनी हे नियोजन केलेलं आहे. तर सर्व भारतभक्तांनी या एवढ्या सुंदर संधीचा लाभ करून घ्यावा, सगळ्यांनी कथाश्रवण करण्यासाठी यावं. साईधाम या ठिकाणी इतकं सुंदर आयोजन केलेलं आहे आणि या पुराणाचं श्रवण करून आपल्या जीवनामध्ये मुक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळवावा हा एक नाथपंथाच्या साध्वीच्या वतीनं हा एक तुम्हाला आदेश सर्व उदगीर करणार आहे आणि एक माझा शुभ आशीर्वाद सर्वांना.